पुण्यामध्ये आज कुणीही विचार केला नसेल अशी गोष्ट घडली. वाहतुकीचे नियम पाळण्याची शपथ पुणेकरांनी घेतली. त्यासाठी पुणेकरांनी एकमेकांचे हात हाती धरून चक्क मानवी साखळी केली. सुमारे 1,00,000 विद्यार्थी तसंच नागरिक या कार्यक्रमात सहभागी झाले होते. पुण्यातल्या बेशिस्त ट्रॅफिकचे किस्से राज्यात प्रसिद्ध आहेत. अर्थात त्यासाठी अनेक कारणं असली तरी शिस्तीचा अभाव हे त्यातलं प्रमुख कारण आहे हे पुणेकरही मान्य करतात. त्यामुळे आता हे सुधारायचं असं पुणेकरांनी ठरवलं आणि वाहतुकीचे नियम पाळायची शपथ घेतली. शहरातील सगळ्या रस्त्यात तसंच चौकात मानवी साखळी करून वाहन चालकांना वाहतुकीचे नियम पाळण्याचं आवाहनही केलं. सकाळी 11:00 सुमाराला संपूर्ण पुणे शहर काही क्षणांसाठी आहे त्या ठिकाणी स्तब्ध झालं आणि सर्वांनी वाहतुकीचे नियम पाळण्याची एक साथ शपथ घेतली. हेलमेट डालना, सीट बेल्ट लगाना, ड्रंक एंड ड्राइविंग नहीं करना, रैश और नेग्लिजेंट ड्राइविंग नहीं करना, रॉन्ग साइड पे ना जाके ना केवल हम अपनी जान को बचा सकते हैं बल्कि दूसरों की भी जीवन रक्षा कर सकते हैं. इसलिए हम सब ये तय करें कि पुणे शहर का ट्रैफिक व्यवस्थित करने के लिए हम ट्रैफिक के नियमों का पालन करेंगे. वाहतुकीच्या काही नियमांबाबत पुणेकरांचं चक्क एकमत झालंय. वाहन झेब्रा क्रॉसिंगच्या अलीकडे थांबवा, गाडी चालवताना सीट बेल्ट लावा, गाडी चालवताना फोनवर बोलू नका, सिग्नल तोडू नका, तसंच ॲम्ब्युलन्सला प्राधान्यानं रस्ता द्या, हे 5 नियम कर्तव्य म्हणून तरी पाळा असं आवाहन करण्यात आलंय. सुरक्षासाठी काहीतरी नियम पाळा, त्यांच्यासाठी हेल्मेट्स घाला व आपले सिग्नल्स रूल्स जे आहेत ते फॉलो करा. पण आधी आपल्यापासून चालू केलं पाहिजे, आपल्या घरातल्यांना सांगितलं पाहिजे, तरच आपला देश पुढे जाईल आणि आपण मग आपण सगळ्यांना सांगू तिथे आपला देश पुढारू शकतो आणि पुण्याला आपण एक ट्रॅफिक रूल्स फॉलो करणारा देश असं बनू शकतो. वाहतुकीचे नियम खरंच पाळले तर पोलिसांवरचा ताण निश्चितच कमी होईल. पुणेकरांनी हाच समजूतदारपणा हेल्मेट सक्तीवेळी दाखवला असता तर हा प्रश्नही निर्माण होतोच. असो, वाहतुकीचे नियम पाळल्यामुळे स्वतःला सुज्ञ तसंच सुसंस्कृत समजणाऱ्या पुणेकरांचा आब निश्चितच राखला जाईल. पोलीस आणि पब्लिक या दोघांनी एकत्रित येऊन घेतलेला हा पुढाकार आहे. शहरामध्ये वाहतुकीचे नियम पाळण्याचा निर्धार आज त्यांनी केला आहे. आता गरज आहे तो निर्धार प्रत्यक्षात उतरवण्याची. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन ठाणबोरसह अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.